साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. नवरात्र उत्सव काळात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, गोवा आदी राज्यांतून सुमारे 15 ते 20 लाख भाविक दर्शनासाठी येतात. 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात होत आहे. तत्पूर्वी संपूर्ण मंदिराची स्वच्छता, मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता आणि दागिन्यांचीही स्वच्छता केली जाणार आहे. मंदिराची सर्व शिखरं, गाभारे, देवतांची मंदिरं, दीपमाळा यासह परिसराची स्वच्छता केली जात आहे. मंदिरात मंडप उभारणीसह महाकाली आणि सरस्वती मंदिर, गणपती चौकाची स्वच्छता करण्यात येत आहे. अंबाबाईचं दर्शन सर्व भाविकांना सुलभ आणि व्यवस्थित व्हावं यासाठी समितीकडून योग्य ते नियोजन आणि व्यवस्थापन केलं जात आहे, अशी माहिती श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव गुंडे यांनी दिली आहे. श्री अंबाबाई मंदिराची स्वच्छता कालपासून सुरू करण्यात आलेली आहे. या सदराखाली 20 कर्मचारी तसेच देवस्थान कर्मचारी स्वच्छतेसाठी काम करत आहेत. मंदिराची काल रंगरंगोटी ही सुरुवात करण्यात आलेली आहे. भाविकांना सुलभ आणि सोपं दर्शन होण्यासाठी आमचं प्रशासन सज्ज आहे आणि मंदिराच्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिराची आता तयारी सुरुवात करण्यात आलेली आहे. भाविकांना सुलभ आणि सोपं दर्शन होण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व मंदिराची सर्व जी खबरदारी देवस्थान समितीने प्रशासनानं घेतलेली आहे.